बघा, एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांची बेरीज 190 अंश आहे, तर मूळ कोनाचे माप किती? सर मित्रांनो, ही जी बेरीज आहे, बेरीज कंसामध्ये लिहा -90 आणि या कंसाला भागिले 2 करा. असं केलं म्हणजे या मूळ कोनाच्या कोटी कोनाचं माप आपल्याला मिळेल. त्याचं एक पर्टिक्युलर सूत्र आहे लेकरांनो, तुमच्या लक्षात यावं म्हणून इथं सूत्र मांडतो. कंसामध्ये पूरक कोन, ओके, पूरक कोन अधिक कोटी कोन, याच्यामधून -90 अंश याला भागीला 2, हे सूत्र आहे. अशा पद्धतीचे गणित या प्रस्तुत सूत्राच्या सहाय्यानं सोडवत जा. ओके, पूरक कोन व कोटी कोन यांची बेरीज 190 -90 करायचं, सूत्र सांगते त्याप्रमाणे, कंसाला भागीला 2. ओके, आता ही वजाबाकी अर्थात 100 याला भागीला 2, हा भागाकार 50 जातो. हे 50 अंश म्हणजे त्या मूळ कोणाच्या कोटी कोणाचं माप. लक्षात द्यायला तुमच्या, मूळ कोणाच्या कोटी कोणाचं माप म्हणजे बघा, कोटी कोणामध्ये 2 कोण असतात, हे असे याचं माप 50 आहे. किती आहे? मूळ कोणाच्या कोटी कोणाचं हे माप झालं. मग 90 मधून 90 वजा 50 करा, ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर. अर्थात मूळ कोणाचं माप किती? तर 40. त्या 2 कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. ते 2 कोण परस्परांचे कोटी कोण असतात. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 40 अंश पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.